महाराष्ट्र राज्यातील गडचिरोली हा एक आदिवासी जिल्हा आहे. हा नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून आता प्रसिद्ध आहे. रस्त्यावरून जात असताना घनदाट जंगल असल्याकारण गाडीमध्ये भरपूर पेट्रोल असणे गरजेचे आहे. गडचिरोली जिल्ह्यातील हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्प सुप्रसिद्ध आहे. लोकबिरादरी प्रकल्प हा चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथील महारोग सेवा समितीचा प्रकल्प आहे. हा प्रकल्प सामाजिक कार्यकर्ते बाबा आमटे यांनी 23 डिसेंबर 1973 रोजी महाराष्ट्रातल्या गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील हेमलकसा गाव आहे. हेमलकसा या गावातील माडिया गोंड या स्थानिक आदिवासी जमातीच्या विकासासाठी लोकबिरादरी प्रकल्प चालू केला. ही आहे वैनगंगा नदी. मोठमोठे दगड असलेली किनारपट्टी आपल्याला बघायला मिळते. निळं आकाश, पांढरे ढग आणि स्वच्छ पाणी या कारणाने वैनगंगा नदीचे सौंदर्य अजूनच वाढते. गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा, एटापल्ली, अहेरी व सिरोंचा हे 4 तालुके घनदाट जंगलाने व्याप्त आहेत. तसेच भामरागड, टिपागड, पलसखेड व सुरजागड भागात उंच टेकड्या आहेत. गडचिरोली जिल्ह्याच्या एकूण जमिनीच्या क्षेत्रापैकी 75% भागात जंगल आहे. रस्त्यावरून जात असताना एखादी ATM दिसणार तर इकडूनच पैसे काढून टाका, कारण समोर गावामध्ये फोनपे, गुगल पे सारख्या ऑनलाईन ट्रान्झॅक्शन साईटची सुविधा नाही आहे. अशा घनदाट जंगलामध्ये अनेक प्रकारचे जंगली जनावरे बघायला मिळतात. जर तुम्ही गाडीने जात असाल तर गाडीची स्पीड कमी करून चाला, कारण हे जनावरे रस्ता ओलांडून दुसरीकडे जात असतात. आता आपण येऊन पोहोचलो आहोत भामरागड मधील गावामध्ये. हा गाव त्रिवेणी नदीच्या संगमाकाठी वसलेला आहे. इथे आलेल्या टुरिस्ट लोकांच्या जेवणाची सोय कमी खर्चामध्ये होते. इथे जवळच त्रिवेणी नदीचा संगम आहे. हे आहे त्रिवेणी नदीचं संगम. मोठमोठी दगडे आणि नदीचं स्वच्छ पाणी या कारणाने टुरिस्ट लोकांचं हे मुख्य आकर्षणाचं केंद्र बनलं आहे. मला हे सांग की या 3 नद्या ज्या आहेत, या 3 नद्यांचं नाव कोणते कोणते आणि त्या कुठून वाहत येऊन राहिलेल्या आहेत? अगं सांगा, अगं सांगा. येत आहेत हे माहीत नाही मला, पण हे जे आहे इकडून येणारी ही वाली जी या बाजूनी येत आहे नदी, हा ती पर्लकोटा. कोणती? पर्लकोटा. पर्लकोटा, ओके.
आणि ही जी आहे इंद्रावती. ही वाली जी आहे ती इंद्रावती. हा आणि ते जी साईडने येत आहे हा ती पामुला गौतम. कोणती? पामुला गौतम. पामुला गौतम. तर अशा प्रकारे तीन नद्या ज्या आहेत, या तीन नद्यांचा मिश्रण होऊन राहिलेला या ठिकाणी आणि इकडे कुठेतरी भलत्याच दिशेकडे वाद चाललेली आहे. तुझ्याबद्दल थोडं सांग, तुझं नाव काय आहे? क्या करोगे मेरा नाम जानकर. अरे साला. ही जागा त्रिवेणी संगम म्हणून ओळखल्या जाते, कारण या ठिकाणी इंद्रावती नदी, पर्लकोटा आणि पामोल गौतमी या तीन नद्यांचा संगम आहे. महाराष्ट्र आणि छत्तीसगडच्या बॉर्डरवर स्थित असलेलं त्रिवेणी संगमला नक्कीच भेट द्या. पाण्याचा फ्लो जास्त असल्याकारण पाण्यात जास्त मस्त्या करू नये. एका गावातून दुसऱ्या गावात जाण्याकरिता लोक इथे लाकडी नावाचा उपयोग करतात. जरासे पैसे देऊन आपण सुद्धा या लाकडी नावामधून या नदीचा चक्कर मारू शकतो. भामरागडमध्ये माडिया गोंड या आदिवासी लोकांची वस्ती असून इथली लोकसंख्या 5,000 इतकी आहे. या स्थानिक आदिवासी जमातीच्या विकासासाठी सामाजिक कार्यकर्ते बाबा आमटे यांनी लोकबिरादरी प्रकल्प सुरू केला. या प्रकल्पाअंतर्गत एक आश्रमशाळा, एक दवाखाना व प्राण्यांसाठीचे अनाथालय चालवले जाते. तू कोण घाबरू नाही का बसन तू बरोबर हसत बी नाही तो. अरे हास तर कम से कम. भीती वाटत आहे. असा असा कोण भेटते का एकदम. तर कसं वाटत आहे भाऊ आजचा दिवस तुझा इथे आमच्यासोबत? अत्यंत उत्कृष्ट, त्याच्या शब्द नाही निघून राहत. बाबा आमटे यांचे कनिष्ठ चिरंजीव डॉक्टर प्रकाश आमटे व त्यांची पत्नी डॉक्टर मंदाकिनी आमटे यांनी 25 वर्षे सर्व अडचणींवर मात करत हा प्रकल्प चालवला. आता सर्व जबाबदारी त्यांच्या मुलांनी व सुनांनी डॉक्टर दिगंत आमटे व डॉक्टर अनगा आमटे आणि अनिकेत व समीक्षा यांनी स्वीकारली आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावाकारण लॉकडाऊन करण्यात आला आणि लॉकडाऊनपासून लोकबिरादरी प्रकल्प टुरिस्ट लोकांसाठी बंद ठेवण्यात आला आहे. हा प्रकल्प चालू झाल्यानंतर तुम्ही इथे एकदा नक्कीच भेट द्या. ठीक आहे भाऊ, मग चला. मग आता नाराज झालो आपण, थोडंसं नाराज झालं पण ठीक आहे, टूर आता चांगला गेला, जबरदस्त भेटूया नवीन टूरवर.